राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी जमीन घेण्यात येतील. 30 वर्षानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळेल. दरवर्षी यामध्ये 3% वाढ होईल. जो काही फिडर आहे त्याच्या 5 किमीच्या भागातील कुठल्याही खासगी जमीन यासाठी घेणार आहोत. तसंच सरकारी जमीन असेल तर 5-10 किमी क्षेत्रातील जमीन आम्ही घेणार आहोत. यामुळे मोठ्या प्रमाणावरती जमिनीची उपलब्धता होईल. त्याचा फायदा असा होईल की सोलार करता आमच्याकडे आज मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स आहेत. त्याचे प्रोजेक्ट या ठिकाणी करता येतील. आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतोय ती 7 रुपयांची आपल्याला पडते. त्यासाठी आपण 1.5 रुपया वसूल करतो, बाकी आपण सबसिडी देतो. आता ही सोलरची जी वीज आहे ती दिवसा तर मिळेलच, पण ही साधारण 3 रुपयापासून 30 पैशापर्यंत पडणार आहे. म्हणजेच आज जी सबसिडी आपण देतोय त्यात मोठ्या प्रमाणावर घट होईल. तसंच कोळशापासून वीज निर्मिती करताना पर्यावरणाची हानी होते ती होणार नाही. देशात असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल.